हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजाज क्रिएशन. आज पाहूया हाताला मुंगे येणे हे कोणत्या आजाराची सुरुवात असते. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना हातापायाला मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हात पाय हलविणे किंवा हिंडू फिरू लागले की त्रास होतो. झोपेत सुद्धा एका स्थितीत जास्त काळ राहिल्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी अशी यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत. हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्थर सुजू लागले. साधारण 2 तासांनी नाकपुडी बंद होते. नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते. दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात. शरीराच्या एकाच भागावर अधूनमधून किंवा सातत्याने हातापायांना मुंग्या येणे अथवा तो भाग बधिर असण्याची जाणीव येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे. शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असल्याचे आहे. पक्षाघात, शरीराची उजवी अगर डावी शक्तिहीन होणे, लुळी पडणे किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे या आजाराची सुरुवात अशी होते. डोक्याला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या अभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे लक्षण आहे. मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जीवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरुवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते. एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्यात दोष असल्याचे लक्षण आहे. दोन मणक्यातील चकत्या झिजतात, त्या सरकतात. त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो. असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंजांच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील मीडियन शीर दाबली जात असते. कार्पल टनेल सिंड्रोम काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटल्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व कंडक्शनाइन स्टडीज या तपासानंतर हे निदान निश्चित करता येते. मधुमेह या विकारात पायांच्या वा हातांच्या शिरा कमजोर होऊ लागतात. लघवीला वारंवार जावे लागते. तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली तर लगेच रक्त लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते. अनेक रुग्णांना तळपायाची आग होते. मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला की रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते. कॅप्सॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात. कॅप्सॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.